अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाल्याने सोसायट्यांच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वे येथे गुरुवारी केले. उल्वे नोड सेक्टर 18 येथील 11 सोसायटी मिळून अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनचा उद्घाटन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला असून याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उल्वे नोड सेक्टर 11 मधील ठाकूर रेसिडेन्सी, श्री टुडे स्मरण, बेला विस्ता, एस के ठाकूर लाईव्ह स्पेस, नैवेद्य स्मृती, राजरत्न पार्क, उल्वे श्रमिक, ऋषिकेश अव्हेन्यू, भक्ती दर्शन, कामयानी कुंज या 11 सोसायटी मिळून अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशनची स्थापना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या असोसिएशनचा उद्घाटन सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशनचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सोहळ्याला गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, अमित नाईक, दीपक गोंधळी, कृष्णा नायर, किरण जगताप, वजीद शेख, दिलीप डोंगरे, प्रिया अडसुळे, मंजू जगताप, अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती मुरादे, सचिव आदेश बोराडे, खजिनदार बाळासाहेब कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. एक वेळा मी इथेच आपल्याला एक वाटते बँकांचा काहीतरी प्रोग्राम होता सेक्टर 18 मध्ये, त्यावेळा पलीकडच्या बाजूला तिथे मी आलो होतो. आणि आज एक चांगलं आता हा कार्यक्रम आहे की 11 सोसायट्या एकत्र येऊन इथे एक संघ स्थापन करता. त्या संघाच्या निमित्तानं आपले इथले जे प्रश्न आहेत शिडकोच्या बाबतीत असतील किंवा इतर काही असतील तर ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्कीच चांगली मदत होईल. कारण एकत्र येणं आणि एकीचं बळ हे जास्त असतं आणि तशा दृष्टीनं नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. आता जी माहिती दिली त्याच्याप्रमाणे साधारणतः की गेली 6-7 वर्ष इथली अवस्था काय आहे आपण पाहतो आहे. आणि खरंच गोष्ट एक नक्कीच की 6-7 वर्षापूर्वी, अगदी 4-5 वर्षापूर्वीसुद्धा या विभागातले रस्ते हे अतिशय वाईट होते, खराब होते. आज त्या मानानं बऱ्यापैकी रस्ते व्हायला लागलेले आहे. आणि जसजसं आता आणखीन 1-2 वर्ष झाले विमानतळ सुरू होतं आहे, 2 वर्षात तर नक्कीच होईल, 1 वर्षात नाही झालं तरी 2 वर्षात सहजगत्य होईल. आणि त्याच्यामुळं ह्या 1-2 वर्षात शिडकोला आपल्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. आणि ते लक्ष देत असताना जर त्यांनी नाही लक्ष दिलं तर आपण त्यांना त्यांच्या कानाला धरून इकडे आणावं लागेल आणि ते काम करावं लागेल अशी मला आपल्यावर पाळी आली तर आपण तेही करू.